मला वाटतं की सर्व त्या मार्गाने आव्हाडांना अडचणीत आणायचं असा निर्धार केलेला आहे. कारण आता या जिल्ह्यात कुणीही सत्तेच्या विरोधात आज बोलत नाहीये आणि ते एकटेच आव्हाड साहेब या ठिकाणी मजबूतीने उभे आहेत आणि बाजू मांडतायत. वेगळ्या अन्यायाच्या विरोधी वाचा फोडतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी घेतलेली हरहर महादेवसाठी घेतलेली भूमिका, तिथं सरकार त्याचं इनडायरेक्टली समर्थन करते हरहर महादेवचं असं दिसतंय. आणि हरहर महादेवचं समर्थन करतंय म्हणून जितेंद्र आव्हाड यांना 2 दिवसानंतर अरेस्ट करण्याचं काम, 4 दिवशी झाली असती मी समजू शकतो, 2 दिवसानंतर त्यांना अरेस्ट करण्याचं काम एक कोण आहे त्याचं समर्थन कोणी करू शकेल. मला पहिलं अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. या बाबतीत स्वतः त्यांनी या क्लिप्स पाहिल्या पाहिजेत आणि त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला जर पटलं की हा विनयभंग आहे तर मग कोर्टात न्यायालयात ही काही लढाई होईल की. पण अपेक्षा ही आहे की त्यांच्या डोळ्यासमोर घडलेल्या प्रसंगात ते पोलिसांना नक्की काय झालं त्यामुळे प्रश्न पडतो की अडचणीत कोण आणतंय. कारण 2 पक्ष सरकारमध्ये आहेत, त्यामध्ये अडचणीत कोण आणतंय. मुख्यमंत्र्यांसमोर ही घटना घडती, उपमुख्यमंत्री म्हणतात, म्हणजे मागच्या घटनेमध्ये म्हटले की ही स्टंट आहे जितेंद्र आव्हाड स्टंट. अडचणीत कोण आणतंय, दुर्लक्ष जर केलं जात असेल सरकारकडे. नाही, अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा आता हरहर महादेवच्या बाबतीत जी घटना घडली, 2 दिवसाने जितेंद्र आव्हाड साहेबांना अरेस्ट केली म्हणजे प्लॅन करून. आजही घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि त्याचा गुन्हा रात्री कधी झाला 12-1 वाजता काहीतरी दाखल होतो. त्याच्या आधी मध्येच मुख्यमंत्र्यांची आणि त्या महिलेची भेट होती असं दिसतंय. मी तुम्हाला फोटो दाखवले. अडचणीत आणणं कोण आणतंय हे जगजाहीर आहे.